थंडीच्या दिवसात बहुतांश जणांचं वजन अतिशय वेगाने वाढतं संशोधनातील माहितीनुसार आहार आणि हवामानातील बदलांमुळे वजन वाढणं स्वाभाविक असतं वजन वाढण्यासोबतच पोटावरची अतिरिक्त चरबीही वाढू लागते थंडीच्या दिवसात शरीरात जमा झालेली चरबी कमी करणं खरं तर खूपच कठीण काम आहे पण आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केल्यास आणि पौष्टिक आहाराचं सेवन केल्यास आपण वजन सहजरित्या कमी करू शकतो तर मग थंडीच्या दिवसात वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सोनम तुम्ही पाहता टीयूडी मराठी वजन कमी करण्यासाठी काही लोक वर्षभर प्रयत्न करत असतात पण जशी जशी थंडी वाढत जाते तसे तसे लोक अजून सुस्त होतात घरातून बाहेर पडण्यासाठी शंभर वेळा विचार केला जातो उद्या जिमला जाईल परवा जाईल असा विचार करत राहतात आणि तेवढ्या वेळेत तुमचं वजन अजूनच वाढतं थंडीच्या दिवसात बरेच लोक आळसामुळे व्यायाम करणं टाळतात त्यामुळे ही वजन वाढायला सुरुवात होते घरात राहिल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणं थोडं कठीण होतं पण काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो कराल तर थंडीच्या दिवसात तुमचं वजन नियंत्रणात राहील थंडीच्या काळात दिवसभर घरी बसून राहू नका वजन वाढत असेल तर घराबाहेर पडा सकाळी थंडी अधिक असते त्यामुळे तेव्हा फिरायला जाऊ नका पण थंडी थोडी कमी झाली की फेरफटका मारायला आवर्जून बाहेर पडा थंडीच्या दिवसात संध्याकाळी चार अथवा पाच वाजता चालणंही उत्तम आहे कारण यावेळेस थोडी ऊनही असते थंडीच्या दिवसात कॅलरीज बंद करायच्या असतील तर घराबाहेर पडून चालणं आणि व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक आवर्जून करायला पाहिजे हिवाळ्यात लोक घरी आडसात बसून खाण्यापिण्याची वेळही पाळत नाही काही लोक जास्त खायला लागतात मात्र थंड हवामानामुळे शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर खाण्यापिण्याची सवय सुधारणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी हेल्दी आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करावं तसंच वेळेवर जेवणाची सवय लावावी फायबरमुळे वजन लवकर वाढत नाही कारण त्यामुळे आपलं पोट आपल्याला खूप वेळ भरल्यासारखं वाटतं आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण कॅलरीयुक्त आणि अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून आपला बचाव करतो आणि त्यामुळे आपलं वजनही नियंत्रित राहते काही लोक हिवाळ्याच्या दिवसात थंड पाणी पितात तुम्हालाही ही सवय असेल ना तर ती बंद करा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर थंडीच्या मोसमातही साधं पाणी प्यावं कारण की काही अभ्यासातून समोर आलं आहे की शरीराच्या तापमानापेक्षा जास्त थंड पदार्थांचं सेवन केल्याने शरीराला ते गरम करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात कारण या काळात शरीरातून भरपूर कॅलरीजही बर्न होतात जर तुम्हाला गरम पाणी पिणे शक्य नसेल तर साधं पाणी प्यावं पण गरम पाणी पिल्यामुळे सर्दी आणि खोकल्यापासूनही तुमचं संरक्षण होईल हिवाळ्याच्या दिवसात वजन कमी करायचं असेल तर हर्बल टी आणि ब्लॅक कॉफीचं सेवन करावं काही महिने दुधाचा चहा पिऊ नका हर्बल टी आणि ब्लॅक कॉफीमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदेही मिळतात हर्बल टी ग्रीन टी आणि हिबस्कस टी त्याचबरोबर ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फर्मेटरी गुणधर्म असतात थंडीच्या ऋतूत हेल्दी ड्रिंक्स प्यावेत त्यामुळे शरीरात मेटाबॉलिझम वाढतं तसंच फॅट बर्न होण्यासही मदत होते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात प्रोटीनचा समावेश करायला विसरू नका कारण की प्रोटीनचा समावेश करणं हा फायदेशीर ठरू शकतो कारण त्यामुळे मेटाबॉलिझम लेवल मेंटेन राहण्यास मदत मिळते एवढंच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहते त्याचबरोबर वजन कमी करण्याच्या जा चक्करमध्ये जास्त वजन कमी करू नका कारण की शरीरासाठी गुड फॅटही अत्यंत आवश्यक असतात तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी